आमची बाजू ही योग्य असल्याने सरकारने दिलासा दिला अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे. 137 कोटी रुपयांच्या गौण खनिज प्रकरणामध्ये दिलासा दिल्यानंतर खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली. स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनामध्ये गौण खनिजाचा विषय मांडला होता, चौकशीत आम्ही देखील बाजू मांडली असा खुलासा खडसे यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलीस सज्ज झालेत. पुणे पोलिसांच्या वतीनं शहरातल्या विविध भागांमध्ये रूट मार्च काढण्यात येतोय. यामध्ये पोलीस उपायुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सहभागी होतात. पुण्यातल्या बनगार्डन परिसरामध्ये काल पोलिसांनी रूट मार्च काढला. संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. स्वराज्य पक्ष राज्यात कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी घोषित केलंय. मवियातून कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराजांना मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारामध्ये 100% उतरणार असल्याचं. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. संभाजीराजे म्हणालेत वडिलांसाठी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. कोल्हापूरची जागा शिवसेनेचीच असल्याचं संजय राऊत यांनी काँग्रेसला ठणकावून सांगितलं. सांगलीमध्ये 3.5 लाखांनी काँग्रेसचा पराभव झाला, तर 2019 सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता आणि त्यामुळे तो मतदारसंघ काँग्रेसचा राहिलेला नाहीये. तर गेल्या 30 वर्षांपासून कोल्हापूरची जागा शिवसेना सातत्यानं लढत असल्याचं राऊत म्हणाले. महायुतीमधल्या लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार गटाला मिळाल्या पाहिजेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. त्यामुळे भाजप शिंदे गट अजित पवार गटाचा जागा वाटपाचा प्रश्न अजून निकाली निघालेला नाहीये. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना ठणकावलंय. छगन भुजबळ जेव्हा बोलतो तेव्हा पार्टी बोलते. सुधीर मुनगंटीवारांनी मतमतांतर करण्याची आवश्यकता नाही, आम्ही त्यांना विचारून जागा मागणार नाही, तर दिल्लीमधल्या भाजपच्या लोकांशी बोलून जागा घेऊ अशा शब्दांमध्ये भुजबळांनी मुनगंटीवारांचा नाशिकमध्ये समाचार घेतला. तुम्ही साथ दिली तर आम्ही दोघे तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केलं. इंदापूर तालुक्यातल्या शेळगाव गावामध्ये त्यांनी हे सूचक विधान केलं. त्या 12 लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात त्याआधीच या भागामध्ये त्यांनी सध्या दौरे सुरू केले. चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत भाजपचे माजी खासदार हंसराज अहिर यांनी मैदानात उडी घेतली. आपण या क्षेत्राचे 4 वेळा खासदार राहिलो असल्याचं सांगत पक्षानं तिकीट दिल्यास आपण निवडणूक लढवू असं अहिर म्हणाले. तर सुधीर मुनगंटीवार यांच्याही नावाची चर्चा आहे.